तर हॅलो गाईज व्हॉट्सअप मिळलो नाडिओसोबत तर भावानो आजचा व्हिडिओ कुमेंटिंग होणार आहे कारण भावानो मिलेलो आहे आमच्या चव्हाणवाडी येथील जोमकाई देवी यांच्या मंदिरात आलेलो आहे आता मी आणि इथे तुम्ही बघू शकता खूपच गर्दी झालेली आहे गाडी पार्किंग तर कुठे जागा नाही गाडी पार्क करायला आणि गर्दीच गर्दी कारण ते खूप दर्शनाला ते नेतात आणि आजचं काय आज काय तर कुठला सण आहे म्हटल्यावर तर लईच गर्दी झाली आहे बघा तुम्ही पण इथं खास म्हणजे इथल्या आरतीसाठी माणसं खूप येतात भावनू आरती भावन इथं खूप मस्त असते या देवीची खूप प्राचीन देवी आहे ही मी पण आता आत पाया पडायला जातो आणि या पायापाड्यात जाताना भावने डेकोरेशन काय टॉप लेवलचं केलं आणि गर्दी बघावं हो लाईन कवा जायचो सांगा मी सरच असून दे तरी पण भावनो आतनं मंदिर बघा कसं आहे आमचं म्हणजे असं जुन्या काळातलं मंदिर वाटायला लागलंय मस्त आहे तरी पण मला आवडतं मंदिर आतनं पण बघा भावानो इथं कशी आंबा फ्रेम तेन कसे लावलेत बघा मस्त विके आणि बघा मी आता अजून इथं गर्दीचा ही गर्दी कवा जायची मी हळू 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 जायला लागले चला आता जायचंच आपल्याला आता पाया पडायचा म्हटलं जायला लागणार चला भावानो आता आम्ही म्हणजे आमची गर्दी झालेली पण आहे आणि आम्ही आता आमचा नंबर पण आलेला आहे पाया पडायचा तर आता माझी मम्मी इथं ओटी भरायला लागली आहे तर ओटीचं सामान तुम्हाला काय माहितीच आहे काय काय लागतं नारळ आपला कपडा तेन सगळं लागतं आणि इथे बघा केळी तेन प्रसाद म्हणजे प्रसाद आहे केळी तेन केळी तेन देतात इथे आणि आता मी पण तर पाया पडून घेतो भावांना मी आता पाया पडून घ्या लागलो आणि भावांना आत म्हणजे देवीची मूर्ती बघा कसली मस्त बघी सजवली आहे अशी सजव सजवलेली मूर्ती मला बघायला खूप आवडते आणि आम्हाला पण अशीच देवी सजवते खूप आपल्या चांगल्या चांगल्या विचाराने ते आणि मला इथे आला पण खूप आवडतं डोंगरावरती हाय म्हटल्यावरती चला पाया पडून घेतो अंगारा आहे काकास तिथं पण पाया पडतो आणि समोर दरवाजा तुम्हाला दिसाय लागलाय तिथनं आपल्याला तर बाहेर जायचं आहे बघा दरवाजा केवढा बारका आहे असं आधीच्या मंदिरात असायचं त्यात का विषय नाही तर बाहेर जाऊया तर बाहेर जाऊनच आपल्याला फिरायला लागणार आहे पूर्ण जाताना सगळ्या सगळ्या देवांच्या पाया पड्या जायला लागणार आहे समोरही तुळस दिसायला लागल्या इथं पण जाऊन पाया पडायचं आणि ही आपली वरची झोमकाळी म्हणजे वरती एक एका झोमकाळी आमची तिची रूप आहे तुळस पण वरच्या आता पाया पडून घ्या वरची झोमकाई म्हणजे हीच तुळस यायला वरची जोमकाळी म्हणतो कारण की रूप आहे ही तुळस वरच्या झुमकायचं वरती पण आमची एक खरी झुमकाळीचा पाया पडून घेतलो आणि आता तसंच पुढे आल्यावरती ही एक आणि कुठल्या देवी आहे मला हिंच काय देवींचं नाव माहित नाही एवढं तरीच पण हिंच्या पाया पडूया आणि सग गोल फेरी मारून खालती जाऊया आपण आता फेरी मारूया जाऊया चला त्या आपण देवीच्या पाया पडून आला होता आपण आणि आता आपला आलेला आहे सर्वात मेन महाकाल तर आपण महाकालच्या म्हणजे महादेवाच्या पाया पडून घेऊया आता सगळ्या देवांच्या पाया पडून झालंय महाकालच्या पण पाया पडून आहे आमच्या आणि हे बघा इथं डेकोरेशन भावानं बघा कसलं टॉप लेवलचं भावांनी लाईटिंग त्यांनी सोडले आणि भावन गर्दी बघा रे सुट्टी नाही भाऊन विषय रे विषय गावाचा आमच्या पण काय गर्दी झाल्या बघा की विषय नाही सोडा मेन तुम्हाला सांगतो गोष्ट एक एक माणसं खूप लांबून ते येतात ना की झोपायच्या हंतरुण बिंतरुण सगळे घेऊन येतात इथेच वस्ती करतात का खास म्हणजे ह्या देवीच्या आरतीसाठी तर बघा भाऊन केवढी गर्दी झालेली आहे बघा भाऊन मी पण आता आरती करून घेतो आरती पण चालू झालेली आहे आणि चला आता मी आरती करून घेतो आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करून टाका आणि जाता जाता शेअर बनल क्लिक करून माझा व्हिडिओ सगळ्यांनी शेअर करा चला बाय भाऊन